नमस्ते विद्यार्थी मित्रों, आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 2 सुरू करणार आहोत। इयत्ता 8वी पर्यंत फक्त तुम्हाला गणित या विषयाचं एकच पुस्तक होतं, परंतु 9वी नंतर तुम्हाला 9वी पासूनच म्हणजे की दोन पुस्तकं असणार आहेत, एक गणित भाग 1 आणि गणित भाग 2 या प्रकारे। यामध्ये आपण ज्या काही घटकांचा समावेश होत असतो त्याला आपण भूमिती असं संबोधतो। भूमिती यापूर्वी पण तुम्हाला तुमच्या पुस्तकात होती, परंतु या वर्षापासून मात्र ते वेगवेगळे असणार आहे, बीजगणित आणि भूमिती या प्रकारे, म्हणजेच त्याला एक नवीन नाव देण्यात आलं गेल्या अभ्यासक्रमापासून, की गणित भाग 1 आणि गणित भाग 2। चला तर सुरू करूया आपण गणित भाग 2, प्रकरण 1, भूमितीतील मूलभूत संबोध। या प्रकरणामध्ये आपण बिंदू, रेषा व प्रतल, बिंदूचे निर्देशक व अंतर, दरम्यानता, सशर्त विधाने आणि सिद्धता बघणार आहोत। आता शेजारील चित्र ओळखले का? इजिप्त मधील पिरॅमिडचे हे चित्र आहे। इसवी सन पूर्व 3000 या काळात एवढ्या प्रचंड रचना पूर्वीच्या लोकांनी कशा केल्या असतील? स्थापत्यशास्त्र आणि भूमिती या क्षेत्रांमध्ये विकास झाल्याखेरीज अशा रचना होऊ शकत नाही। भूमिती या नावावरूनच या शास्त्राचा उगम समजतो। भू म्हणजे जमीन आणि मिती म्हणजे मापन, यावरून जमीन मोजण्याच्या गरजेतून हा विषय निर्माण झाला असावा। अनेक देशात भूमितीचा विकास वेगवेगळ्या काळात व वेगवेगळ्या रचनांसाठी झाला। सर्वप्रथम थेल्सा आद्य ग्रीक गणितज्ञ इजिप्त मध्ये गेला होता, तेव्हा त्याने पिरॅमिडची सावली मोजून व समरूप त्रिकोणांचे गुणधर्म वापरून पिरॅमिडची उंची ठरवली अशी कथा आहे। त्यानंतर पायथागोरस यांचा उल्लेख होतो, गणितज्ञ पायथागोरस हा थेल्सस विद्यार्थी होता असेही सांगितले जाते। यापूर्वीच्या यत्तांमध्ये पायथागोरसच्या सूत्रानुसार प्रमाणानुसार काटकोन त्रिकोणाच्या दोन बाजू दिल्या असतील तर आपण तिसरी बाजू देखील शोधलेली आहे। विद्यार्थी मित्र, भूमितीच्या प्रगतीच्या बाबतीत भारतीय गणितज्ञ देखील पाठीमागे नव्हते। प्राचीन भारतीयांना देखील भूमिती या विषयाचे सखोल ज्ञान होते। वैदिक काळात भारतीय लोक यज्ञकुंडाची रचना करण्यासाठी भूमितीय गुणधर्मांचा उपयोग करत होते। दोरीच्या साह्याने मापन कसे करावे व विविध आकार कसे तयार करावेत याचा उल्लेख शुल्व सूत्रात आढळतो। नंतरच्या काळात आर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य इत्यादी गणितज्ञांनी या विषयात मोलाची भर घातली। आता जाणून घेऊया भूमितीतील मूलभूत संबोध। सर्वप्रथम बिंदू, रेषा व प्रतल। ज्याप्रमाणे आपण संख्यांची व्याख्या करत नाही की 2 व्याख्या काय, 3 व्याख्या काय, त्याप्रमाणे बिंदू, रेषा व प्रतल यांच्या व्याख्या केल्या जात नाही। हे मूलभूत संबोध आहे। भूमितीतील जे काही मूलभूत संबोध आहेत, रेषा व प्रतल हे बिंदूंचे संच आहेत। रेषा म्हणजे सरळ रेषा असते, हे ध्यानात ठेवा मात्र। आता बिंदूचे निर्देशक व अंतर, त्यालाच काय म्हटलं जातं, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स। म्हणजे आपण इथे संख्या रेषा दाखवली
आणि या संख्या रेषेवर आरंभ बिंदू ओ दाखवलेला आहे आणि या ओच्या उजवीकडे सर्व धन संख्या घेतलेल्या आहेत आणि ओच्या डावीकडे ऋण संख्या घेतलेल्या आहेत. आपण असं मग गणित भाग एक मध्ये बघितलं होतं की संख्या रेषेवर आपण वास्तव संख्या देखील दाखवू शकतो. त्याचप्रकारे ही संख्या रेषा दाखवलेली आहे. ई बिंदूचा निर्देशक 3 आहे, डी चा निर्देशक 1 आहे, ओ चा निर्देशक 0 आहे, सी चा निर्देशक -2 आहे आणि बी चा निर्देशक -3 आहे. या प्रकारे येथे डी हा बिंदू रेषेवरील एक ही संख्या दाखवतो, म्हणजे एक ही संख्या बिंदू डी चा निर्देशक आहे असे म्हणतात. बी बिंदू हा संख्या रेषेवर -3 ही संख्या दर्शवतो, म्हणून बिंदू बी चा निर्देशक -3 आहे. त्याप्रमाणे ए चा निर्देशक -5 व ई चा निर्देशक 3 आहे. डी बिंदू पासून ई बिंदू हा 2 एकक अंतरावर आहे. डी आणि ई या दोघातलं अंतर हे 1 एकक आणि हे 2 एकक, म्हणजे या दोघातलं अंतर किती आहे तर 2 आहे. या प्रकारे म्हणजेच ई व डी या दोन बिंदूंमधील अंतर 2 आहे. ई आणि डी या दोन मधील येथे एकके मोजून आपण दोन बिंदूमधील अंतर काढू शकतो. या संख्येरेषेवरील ए व बी बिंदूंमधील अंतरही 2 आहे. इथे बघा, ए बिंदू आणि बी बिंदू या दोन दोघांमध्ये 2 एकक अंतर आहे. हे 1 एकक आणि हे 1 एकक अंतर. आता बिंदूंच्या निर्देशकांचा उपयोग करून अंतर कसे काढायचे हे पाहू. दोन बिंदूंमधील अंतर काढणे म्हणजे त्या बिंदूंच्या निर्देशकांपैकी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करणे. म्हणजे जर समजा मला डी आणि ई मधलं अंतर जर शोधायचं असेल तर मोठा कोन आहे तर 3 आहे आणि 3 1 वजा करणार, 3 1 केला उरले 2, म्हणून डी मधलं अंतर किती आलं तर 2. या प्रकारे डी बिंदूचा निर्देशक 1 आहे, ई चा निर्देशक 3 आहे आणि 3 हा एकापेक्षा मोठा आहे आपल्याला माहिती आहे. बिंदू ई व डी मधील अंतर 3 - 1 म्हणजे 2 आहे. बिंदू ई व डी मधील अंतर ई डी असे दर्शवतात, म्हणजे डिस्टन्स ई डी. हे अंतर म्हणजेच लेंथ ई डी असं देखील वाचलं जात. यानंतर बघा, रेषा दाखवलेली आहे, आपण ई डी चं अंतर शोधूया. डिस्टन्स ई डी बरोबर मग मोठा निर्देशक कोणता, 3 आहे, त्याच्यातनं 1 वजा केला, 3 - 1 = 2, म्हणून लेंथ ई डी बरोबर 2. लेंथ डिस्टन्स ई डी बरोबर लेंथ ई डी बरोबर 2 असं देखील लिहिलं जात. यानंतर आपण सी डी शोधूया. सी आणि डी, डी चा निर्देशक 1 आहे आणि सी चा -2 आहे. यामध्ये मोठा कोण तर 1 मोठा, कारण की उजव्या हाताची संख्या ही डाव्या हाताच्या संख्येपेक्षा मोठी असते, म्हणून 1 मोठा आहे -2 पेक्षा, म्हणून मोठ्यात न लहान वजा करणार. आणि या प्रकारे डिस्टन्स सी डी बरोबर अंतर सी डी बरोबर 1 - (-2). या प्रकारे येथे डी चा निर्देशक 1 आहे आणि सी चा -2 आहे, म्हणून 1 - (-2). जेव्हा कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर आतील चिन्ह बदलतात आणि म्हणून आतल्या दोनाला वजा चिन्ह आहे, म्हणून वजाचं इथे काय होणार तर अधिक होणार, 1 - 2 = 3. म्हणून डिस्टन्स सी डी बरोबर लेंथ सी डी बरोबर 3. आणि या प्रकारे सी आणि डी या दोन बिंदूंमधील अंतर 3 मिळते. तसेच डिस्टन्स सी डी बरोबर 3 असे लिहिले जाते. डिस्टन्स ए बी काढूया आपण. ए आणि बी, ए चा निर्देशक -5 आहे आणि बी चा -3 आहे. मग यामध्ये मोठा कोण की संख्या रेषेवर प्रत्येकदा
जो उजवीकडे असतो, आपल्या उजव्या हाताला जो असतो तो मोठा असतो, आणि डाव्या हाताला जो असतो तो लहान असतो. म्हणून इथे देखील बी हा ए पेक्षा मोठा आहे, म्हणजेच वजा तीन हा वजा पाचा पेक्षा कसा आहे, मोठा आहे. तुम्हाला तो तीन आहे, हा पाच आहे, पण नाही, त्यांना चिन्ह कसे, तरुण चिन्ह आहे या प्रकारे. म्हणून वजा तीन हा वजा पाचा पेक्षा मोठा, म्हणून मोठ्यातनं लहान वजा करणार. वजा तीन वजा कंसात वजा तीन, पुन्हा कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह असेल तर आतील संख्यांचे चिन्ह बदलतात. ऋण ऋण हे झाले अधिक, म्हणून वजा तीन अधिक पाच. दोन संख्यांची चिन्ह भिन्न आहेत, मोठ्या संख्येत लहान संख्या वजा करायची, उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचं. या दोघांची चिन्ह भिन्न आहेत, वजाबाकी करणार, तीनात पाचात न तीन गेलेत, उरलेत दोन, उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे अधिक, म्हणजे अधिक दोन. या प्रकारे वरील सर्व उदाहरणातून दिसून येते की दोन भिन्न बिंदूमधील अंतर ही धन संख्या असते. डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह, अंतर आपण कधीही धनच विचारात घेत असतो. दोन गावांमधील अंतर आपण असं कधी म्हणत नाही की ऋण असतं, की तेथे धनच असत. तसेच डिस्टन्स पी क्यू एकच बिंदू असतील तर त्या दोन बिंदूंमधील अंतर देखील शून्य. दोन्ही एकच बिंदू, त्याच बिंदूचं त्याच्या पासूनचं अंतर म्हणजे शून्य. उदाहरणार्थ डिस्टन्स डीचं डी पासूनचं अंतर, मग डीचा निर्देशक एकात एक गेला, शून्य. प्रत्येक बिंदूचं आपलं स्वतःपासूनचं अंतर किती, तर शून्य. या प्रकारे यानंतर हे लक्षात ठेवूया, डोंट फॉरगेट दिस, दोन बिंदूंमधील अंतर हे त्यांच्या निर्देशकांपैकी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा केल्यावर मिळते. कोणत्याही दोन बिंदूंमधील अंतर ही ऋणेतर वास्तव संख्या असते. दोन बिंदूमधील अंतर हे सतत धन असतं. आता जाणून घेऊया दरम्यानता. जर पी क्यू आर हे एक रेषीय बिंदू असतील तर खाली दिल्याप्रमाणे तीन शक्यता संभवतात. मग काय शक्यता? तर पी क्यू आर याचा अर्थ काय? क्यू हा बिंदू पी आणि आर यांच्या दरम्यान आहे. बिंदू क्यू हा पी आणि आर यांच्या दरम्यान. दुसरी शक्यता, बिंदू आर हा पी आणि क्यू यांच्या दरम्यान. आणि तिसरी शक्यता, पी हा बिंदू आर व क्यू यांच्या दरम्यान. या तीन शक्यता होतात. यानंतर बघा, डिस्टन्स पी क्यू, अंतर पी क्यू अधिक डिस्टन्स क्यू आर बरोबर डिस्टन्स पी आर, म्हणजे काय? पी पासून क्यू पर्यंत गेला, क्यू पासून आर पर्यंत गेला, म्हणजेच काय? तर डिस्टन्स टोटल किती आलं, तर पी आर. म्हणून डिस्टन्स पी क्यू अधिक डिस्टन्स क्यू आर बरोबर डिस्टन्स पी आर असेल तर क्यू हा बिंदू पी आणि आर यांच्या दरम्यान आहे असे म्हणतात. ही दरम्यानता, याला बिटवीननेस असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये, आणि ते पी डॅश क्यू डॅश आर अशी दर्शवतात. उदाहरणार्थ एका संख्ये रेषेवर ए बी आणि सी हे बिंदू आहेत, की डिस्टन्स ए बी बरोबर पाच, डिस्टन्स बी सी बरोबर अकरा, डिस्टन्स ए सी बरोबर सहा, तर या त्यापैकी कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान असेल? बघा, ए बी बरोबर पाच, बी सी बरोबर अकरा, ए सी बरोबर सहा. यामध्ये निरीक्षणाने तुम्हाला असं सहज लक्षात येईल की कोणत्या दोन अंतरांची बेरीज ही तिसऱ्या अंतराबरोबर असते. तर डिस्टन्स ए बी अधिक डिस्टन्स ए सी, पाच अधिक सहा बरोबर अकरा. आणि यावरनं असं आपल्याला समजतं, किंवा आपण प्रत्यक्षात ते उदाहरणाने बघूया. येथे डिस्टन्स ए बी आणि सी यापैकी कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे हे खालील प्रमाणे ठरवता येईल. डिस्टन्स बी सी बरोबर अकरा आपल्याला दिलेला आहे. नंतर डिस्टन्स ए बी अधिक डिस्टन्स ए सी, डिस्टन्स ए बी अधिक डिस्टन्स ए सी बरोबर पाच अधिक सहा बरोबर अकरा. बी सी बरोबर अकरा आणि या दोघांची बेरीज केल्यानंतर देखील अकरा, म्हणून विधान एक आणि दोन वरून डिस्टन्स बी सी बरोबर डिस्टन्स ए बी अधिक डिस्टन्स ए सी. तुम्ही म्हणाल बी ए लिहा
किंवा ए बी घ्या, त्याची व्याख्या दोघांची एक आणि एकच असतं, वन अँड द सेम असतं. डिस्टन्स बी सी बरोबर डिस्टन्स ए बी अधिक डिस्टन्स ए सी. म्हणजे बिंदू ए हा बिंदू बी व बिंदू सी यांच्या दरम्यान आहे. यानंतर उदाहरण दोन बघूया. या उदाहरणात एका रस्त्यावर सरळ रेषेत यू व्ही व ए ही शहरे आहेत. यू व ए यामधील अंतर 215 किमी किलोमीटर, व्ही व ए यामधील अंतर 140 किलोमीटर आणि यू व व्ही यामधील अंतर 75 किलोमीटर आहे. तर कोणते शहर कोणत्या दोन शहरांच्या दरम्यान आहे? बघा, सरळ रस्त्यावरती यू व्ही ए, मग आपल्याला कोणकोणते अंतर दिले? यू पासून ए पर्यंत, व्ही पासून ए पर्यंत आणि यू पासून व्ही पर्यंत. चला तर बघूया याची उकल कशी असेल. यावरून आपण इथे लिहिणार डिस्टन्स यू ए बरोबर 215, डिस्टन्स व्ही ए बरोबर 140 आणि यू व्ही बरोबर 75. यामध्ये कोणत्या दोन अंतरांची बेरीज केल्यानंतर आपल्याला तिसरे अंतर मिळेल? तर डिस्टन्स यू व्ही अधिक डिस्टन्स व्ही ए 75 अधिक 140 बरोबर 215. पण हे 215 अंतरच म्हणजेच काय? तर यू ए मधील अंतर. आणि इथे जर आपण बघितलं यू पासून व्ही पर्यंत जा आणि व्ही पासून ए पर्यंत जा आणि म्हणजेच आपल्याला 215 हे अंतर मिळतं. याचा अर्थ या दोघांना सामायिक कुठला बिंदू आहे? तर व्ही हा बिंदू आहे. म्हणजेच काय? तर व्ही हे शहर यू व ए या शहरांच्या दरम्यान आहे. यानंतर उदाहरण क्रमांक 3. एका संख्ये रेषेवरील ए बिंदूचा निर्देशक 5, तर त्याच रेषेवरील ए पासून 13 एकक अंतरावरील बिंदूचे निर्देशक काढा. जेव्हा आपण संख्या रेषेचा विचार करतो की ए बिंदूच्या डावीकडे आणि उजवीकडे दोन्ही अंतरावरती ते 13 अंतरावरती दोन वेगवेगळ्या प्रकारचे बिंदू असू शकतात. संख्या रेषेवर ए पासून 13 एकक अंतरावर आकृतीत दाखवल्याप्रमाणे ए च्या डावीकडे आणि ए च्या उजवीकडे. ए च्या डावीकडे टी हा बिंदू आहे तर ए च्या उजवीकडे डी हा बिंदू. मग या दोघांमधलं अंतर किती असलं पाहिजे? तर ते 13 अंतर असलं पाहिजे. आपण डावीकडे जाताना या प्रकारे 5 वजा 13 आणि उजवीकडे जाताना 5 अधिक 13, म्हणजे ए चा निर्देशक इथे 5 आहे, 5 पासून इकडे 18 आणि 5 पासून डावीकडे वजा 8. तर या दोन बिंदूंमधील अंतर निश्चितच 13 असणार आहे. कसं? की डी हा मोठा आहे, मोठा म्हणजे 13, मोठा म्हणजे सॉरी 18, 18 न 5 गेले 13 आले. पुन्हा इथे टी आणि ए ची जर तुलना केली तर टी हा वजा 8 आहे, ए हा 5 आहे. ए मोठा आहे आणि टी छोटा आहे, मोठ्यातनं लहान वजा करणार म्हणजेच किती? 5 वजा 8, पुन्हा वजा वजा अधिक करणार आणि 8 आणि 5 13. या प्रकारे ए च्या डावीकडील बिंदू टी चा निर्देशक 5 वजा 13 म्हणजे वजा 8, म्हणजे 5 आत 13 गेले. नंतर ए च्या उजवीकडील डी हा बिंदू म्हणजे उजवीकडे जाणार, म्हणजे त्याच्यामध्ये पुन्हा 13 मिळवणार. डावीकडे जाताना ऋण करणार, उजवीकडे जाताना धन करणार. 5 अधिक 13 बरोबर 18. म्हणून बिंदू ए पासून 13 एकक अंतरावरील बिंदूचे निर्देशक वजा 8 आणि अधिक 18 असतील. आणि हे आपल्याला पडताळून बघता येईल. पुन्हा बघा की शेजारील आकृतीत दिलेले ए बी सी हे बिंदू एक रेषीय आहेत का हे दोरा ताणून धरून तपासा. ते एका रेषेत असल्यास कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते सांगा. तर निश्चितच बी हा बिंदू ए आणि सी यांच्या दरम्यान आहे. यानंतर पुढे शेजारी आकृतीत दिलेले पी क्यू आर एस हे 4 बिंदू आहे आणि त्यापैकी कोणते 3 बिंदू
एक रेषीय आहेत व कोणते तीन बिंदू एक रेषीय नाहीत हे तपासा. एक रेषीय असणाऱ्या तीन बिंदूंमधील दरम्यानता लिहा. आता बघा या आकृतीवरनं तीन बिंदू आपल्याला एका रेषेत पाहिजे. जर आपण पी आर आणि एस हे तीन बिंदू जर बघितले तर हे एकाच रेषेत आहे आणि यांची दरम्यानता कशी लिहिता येईल, तर आर हा बिंदू पी आणि एस यांच्या दरम्यान आहे. मग ते या प्रकारे लिहिता येईल, पी डॅश आर डॅश एस. यानंतर एका रेषेत नसणारे बिंदू कोणकोणते असतील, तर क्यू आर एस. पी क्यू आर हे नैक रेषीय बिंदू आहे. कवायतीसाठी मुलांना सरळ ओळीमध्ये उभे राहण्यास सांगितले आहे आणि प्रत्येक ओळीतील मुले सरळ रेषेत आहे का हे कसे तपासणार. तर पहिल्या विद्यार्थ्याच्या आपण डोक्याकडे बघणार, बरोबर एकाच रेषेत सर्व, म्हणजे ते एकच डोकं आपल्याला समोर असं दिसलं पाहिजे. म्हणजे काय की पहिला विद्यार्थी म्हणजे त्याच्या पाठीमागे बरोबर, किंवा उंचीप्रमाणे जर आपण घेतलं असेल तर बरोबर ते उंची मोठी 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 होत जाणार आणि ती आपल्याला सरळ रेष त्यांच्या वरच्या डोक्यांची दिसेल. त्याचा प्रत्येक विद्यार्थ्याचं एक डोकं म्हणजे एक बिंदू 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 असेल आणि सर्व एका रेषेत असतील. जर समजा आपण त्यांची कवायतीसाठीची ओळ उंचीप्रमाणे घेतली असेल की सर्वप्रथम कमी उंची असणारा, मग त्यापेक्षा मोठ्या उंची असणारा, या प्रकारे जर घेतली तर आणि आपल्याला तसे सर्व एकाच रेषेत होतील. यापूर्वीच्या इयत्तांमध्ये देखील विद्यार्थी मित्र प्रकाश किरण एका सरळ रेषेत जातात हे तुम्ही पाहिले आहे आणि या विज्ञानामध्ये आपण हा प्रयोग केलेला आहे की प्रकाश किरण सरळ, आपण त्यामध्ये कार्डशीट वापरत असतो, मेणबत्ती असते आणि ते कार्डशीट तीन चार कार्डशीट असतात आणि बरोबर ते प्रत्येक कार्डशीटला होल केलं जातं आणि आपण असे ऍडजस्ट करतो की आपल्याला ते मेणबत्तीतला प्रकाश दिसला पाहिजे आणि यावरून आपण ठरवतो की जेव्हा ते सर्व होल एकाच रेषेत येतात तर तिथला प्रकाश दिसतो आणि यावरून आपल्याला असं समजते की प्रकाश किरण सरळ एकाच रेषेत जातात. हा प्रयोग आपण विज्ञानामध्ये केलाय. यानंतर सुरू करूया की सराव संच 1.1. खाली दिलेल्या संख्या रेषेच्या आधारे पुढील अंतरे काढा. डिस्टन्स बी, बी आणि ई मधलं अंतर आपल्याला पाहिजे. बी चा निर्देशक 2 आहे, ई चा 5 आहे. मोठा 5 आहे, छोटा 2 आहे. 5 2 गेले 3 आले म्हणून बी चा निर्देशक 2, ए चा निर्देशक 5. 5 हा 2 मोठा म्हणून डिस्टन्स बी बरोबर 5 2 3, म्हणून डिस्टन्स बी बरोबर 3. यानंतर डिस्टन्स जे ए आपल्याला शोधायचे, मग यामध्ये जे चा निर्देशक बघा 2 आहे आणि ए चा किती आहे, तर 1 आहे. मग कोण मोठा, 1 हा 2 मोठा. मग डिस्टन्स जे ए बरोबर, डिस्टन्स जे ए बरोबर 1 2 कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह आहे तर ऋण ऋण धन झालंय. 1 2 3 म्हणून डिस्टन्स जे ए बरोबर 3. यानंतर डिस्टन्स पी सी, यामध्ये पी चा निर्देशक बघा 4 आहे आणि सी चा निर्देशक 3 आहे. 3 मोठा आहे 4 म्हणून मोठ्यातनं लहान वजा करणार म्हणून डिस्टन्स पी सी बरोबर 3 2 4. 3 3 किती आले तर 4. 3 4 बरोबर किती आले तर 7. म्हणून डिस्टन्स पी सी बरोबर 7. डिस्टन्स पी सी बरोबर 7 या प्रकारे. यानंतर डिस्टन्स जे एच, यामध्ये जे चा निर्देशक बघा 2 आहे आणि एच चा निर्देशक 1 आहे. 1 हा 2 मोठा का, की तो उजवीकडे आहे म्हणून 1 हा 2 मोठा आहे. म्हणून मोठ्यातनं पुन्हा लहान वजा करणार, डिस्टन्स जे एच बरोबर 1 2. पुन्हा कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे, वजा वजा अधिक होणार, 2 1 2 1 म्हणून डिस्टन्स जे एच बरोबर 1. यानंतर डिस्टन्स के ओ, यामध्ये के चा निर्देशक 3 आहे आणि ओ चा निर्देशक 0 आहे. पुन्हा 0 हा मोठा आहे कोणापेक्षा, तर के पेक्षा, का की तो के च्या उजवीकडे आहे. म्हणून मोठ्यातनं लहान वजा करणार म्हणून डिस्टन्स के ओ बरोबर 0 3 बरोबर 3. के ओ बरोबर 3 या प्रकारे.
नंतर डिस्टन्स ओ ई, ओ चा निर्देशक शून्य आहे आणि ई चा निर्देशक पाच आहे, पुन्हा पाच हा शून्यापेक्षा मोठा म्हणून पाच वजा शून्य बरोबर ओ ई बरोबर पाच, या प्रकारे डिस्टन्स ओ ई बरोबर पाच। यामध्ये डिस्टन्स ओ ई बरोबर पाच, नंतर डिस्टन्स पी जे, पुन्हा पी चा निर्देशक वजा चार आहे आणि जे चा निर्देशक वजा दोन आहे, वजा दोन वजा चारापेक्षा मोठा म्हणून डिस्टन्स पी जे बरोबर वजा दोन वजा कंसात वजा चार, पुन्हा कंसाच्या बाहेर ऋणचिन्ह ऋण ऋण म्हणजे ते कसं होणार धन होणार, कंसाच्या बाहेर ऋणचिन्ह असेल तर आतील संख्यांची चिन्ह बदलतात, वजा दोन अधिक चार, पुन्हा दोघांची चिन्ह भिन्न, मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करणार मोठ्या संख्येचं चिन्ह देणार, चारातनं दोन गेलेत उत्तराला, दोन उरलेत उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक दोन। यानंतर डिस्टन्स क्यू बी, मग क्यू चा निर्देशक वजा पाच आणि बी चा निर्देशक दोन, म्हणून दोन हा वजा पाचापेक्षा मोठा म्हणून डिस्टन्स क्यू बी बरोबर दोन वजा कंसात वजा पाच, पुन्हा कंसाच्या बाहेर ऋणचिन्ह आतील चिन्ह ऋण ऋण, पुन्हा इथे धन होणार चिन्ह बदलणार, ऋण पाचाचा धन पाच होणार आणि पाच अधिक दोन किती मिळाले तर सात, म्हणून डिस्टन्स क्यू बी बरोबर सात। यानंतर प्रश्न दुसरा, विद्यार्थी मित्रो प्रश्न दुसरा देखील अतिशय सोपा आहे। बिंदू ए चा निर्देशक एक्स आणि बिंदू बी चा निर्देशक वाय आहे, तर खालील बाबतीत डिस्टन्स ए बी काढा। पहिल्या उदाहरणात एक्स बरोबर एक आणि वाय बरोबर सात, येथे संख्या रेषा नाहीये पण जरी नसेल तरी काही आपल्याला अडचण नाही, आपण नेहमीप्रमाणे मोठ्या निर्देशकातन लहान निर्देशक वजा करणार। एक्स बरोबर एक वाय बरोबर सात, ए चा निर्देशक एक आणि बी चा सात, म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर सात वजा एक बरोबर सहा, या प्रकारे डिस्टन्स ए बी बरोबर सहा। दुसरं उदाहरण एक्स बरोबर सहा आणि वाय बरोबर ऋण दोन, म्हणून येथे एक्स हा मोठा आहे वाय हा छोटा आहे, म्हणून इथे बिंदू ए चा निर्देशक सहा व बिंदू बी चा निर्देशक वजा दोन, सहा वजा दोनापेक्षा मोठा म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर सहा वजा कंसात वजा दोन, ऋण ऋण पुन्हा धन, सहा अधिक दोन आठ, डिस्टन्स ए बी बरोबर आठ। यानंतरच तिसरं उदाहरण एक्स बरोबर ऋण तीन वाय बरोबर सात, यामध्ये देखील ए चा निर्देशक ऋण तीन आणि बी चा निर्देशक सात, उदाहरणातच दिले आपल्याला एक्स हा ए हा एक्स दर्शवतो तर बी हा वाय दर्शवतो, म्हणून सात हा वजा तीनापेक्षा मोठा म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर सात वजा कंसात वजा तीन, पुन्हा ऋण ऋण धन आणि डिस्टन्स ए बी बरोबर दहा, या प्रकारे। चौथ्या उदाहरणात एक्स बरोबर वजा चार वाय बरोबर वजा पाच, बिंदू ए चा निर्देशक वजा चार आणि बिंदू बी चा निर्देशक वजा पाच, पुन्हा वजा चार हा वजा पाचापेक्षा मोठा म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर वजा चार वजा कंसात वजा पाच, वजा वजा अधिक वजा चार अधिक पाच बरोबर एक, म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर एक। यानंतरच पुढचं उदाहरण पाचवं उदाहरण एक्स बरोबर वजा तीन वाय बरोबर वजा सहा, यामध्ये पुन्हा ए चा निर्देशक वजा तीन व बी चा निर्देशक वजा सहा, वजा तीन हा वजा सहा पेक्षा मोठा म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर वजा तीन वजा कंसात वजा सहा, पुन्हा कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह ऋण ऋण इथे धन होणार, भिन्न चिन्ह समान चिन्ह आहेत म्हणून धन होणार, म्हणून अधिक सहा, वजा तीन अधिक सहा म्हणजे तीन आले, या प्रकारे डिस्टन्स ए बी। कंसाच्या बाहेर जर ऋण चिन्ह असेल तर आतील चिन्ह बदलतात, हे ऋण आहे तर ते धन झाले, या डिस्टन्स ए बी बरोबर तीन। यानंतरच सहावं उदाहरण एक्स बरोबर चार वाय बरोबर वजा आठ, पुन्हा येथे बिंदू ए चा निर्देशक चार आणि बिंदू बी चा निर्देशक वजा आठ, म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर चार वजा कंसात वजा आठ, म्हणून पुन्हा चिन्ह बदलणार वजा आठाचं अधिक आठ झाला, चार अधिक आठ बरोबर बारा, या प्रकारे म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर बारा। आता उदाहरण क्रमांक प्रश्न क्रमांक तीन बघूया। प्रश्न क्रमांक तीन, खाली दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूच्या दरम्यान आहे ते ठरवा। प्रश्नाचं उत्तर समजायला थोडं अवघड आहे, सोप्या भाषेत मी करून सांगितले तुम्हाला निश्चितच ते समजेल। सर्वप्रथम आपण सर्वात मोठं अंतर घेऊया, डिस्टन्स पी क्यू बरोबर दहा
आणि डिस्टन्स पी आर 7 आहे. डिस्टन्स क्यू आर बरोबर 3 आहे. 7 अधिक 3 बरोबर 10. निश्चितच इथे दरम्यानता मिळू शकते आपल्याला. ती या प्रकारे डिस्टन्स पी क्यू बरोबर 10. मग या प्रकार लिहिता येईल आपल्याला. मग आर हा बिंदू पी आणि क्यू च्या दरम्यान असेल का? मग पी पासून आर पर्यंत आणि आर पासून क्यू पर्यंत. म्हणून आपण इथे डिस्टन्स पी आर अधिक डिस्टन्स आर क्यू, मग डिस्टन्स पी आर बरोबर 7 आणि डिस्टन्स आर क्यू बरोबर 3. 7 अधिक 3 बरोबर 10. म्हणून 1 व 2 वरन डिस्टन्स पी आर अधिक डिस्टन्स आर क्यू बरोबर डिस्टन्स पी क्यू. यावरूनच असे समजते की आर हा बिंदू बिंदू पी व बिंदू क्यू यांच्या दरम्यान आहे. आणि ते या प्रकारे लिहिलं जातं, पी डॅश आर डॅश क्यू किंवा क्यू डॅश आर डॅश पी या प्रकारे. यानंतरचं उदाहरण क्रमांक 2, डिस्टन्स आर एस बरोबर 8, डिस्टन्स एस टी बरोबर 6, डिस्टन्स आर टी बरोबर 4. मग सर्वप्रथम डिस्टन्स आर एस आपण घेऊया. मग आर च्या दरम्यान कोण असेल तर टी असू शकेल का? हा पर्याय घेऊया. डिस्टन्स आर टी यामध्ये जर इथे विचार केला की कोणत्याही दोन अंतरांची बेरीज ही तिसऱ्या अंतरा एवढी येत नाही, म्हणून इथे निश्चितच दरम्यानता नाहीये, परंतु आपल्याला ते परीक्षेला उत्तर लिहायचं असतं ते. मग सर्वप्रथम आपण डिस्टन्स आर एस घेऊया. यामध्ये टी असू शकेल का? मग आर पासून टी पर्यंत, टी पासून एस पर्यंत डिस्टन्स आर टी अधिक डिस्टन्स टी एस. मग डिस्टन्स आर टी आपल्याला 4 दिलेलं आहे आणि टी एस 6 आहे. 6 आणि 4 10. म्हणून डिस्टन्स आर टी अधिक डिस्टन्स टी एस इज नॉट इक्वल्स टू डिस्टन्स आर एस. म्हणजे हे आर एस बरोबर नाही. म्हणून दोघांमध्ये सामायिक कोण तर टी. म्हणून बिंदू टी हा बिंदू आर व बिंदू एस च्या दरम्यान नाही. या प्रकारे पुढे दाखवणार डिस्टन्स एस टी बरोबर 6. मग या दरम्यान कोण असू शकेल तर आर असू शकेल. मग कसे डिस्टन्सेस घेणार? डिस्टन्स एस पासून आर पर्यंत, डिस्टन्स आर पासून तर टी पर्यंत. मग डिस्टन्स एस आर अधिक डिस्टन्स आर टी बरोबर 8 अधिक 4. एस आर आपल्याला दिलेलं आहे. एस आर चं डिस्टन्स 8 आणि आर टी चं डिस्टन्स 4. 8 आणि 4 12 होतात इथे. म्हणून डिस्टन्स एस आर अधिक डिस्टन्स आर टी हे डिस्टन्स एस टी बरोबर नाही, इज नॉट इक्वल्स टू डिस्टन्स एस टी. म्हणून आर हा बिंदू दोघातला सामायिक बिंदू तर आर आहे. म्हणून आर हा बिंदू एस व बिंदू टी च्या दरम्यान नाही. यानंतर डिस्टन्स आर टी बरोबर 4. मग डिस्टन्स आर टी बरोबर जर 4 असेल तर या प्रकारे, मग या दरम्यान कोण बिंदू असेल तर एस बिंदू असेल. तर डिस्टन्स आर एस अधिक डिस्टन्स एस टी. मग आर एस चं अंतर 8 आहे आणि एस टी चं अंतर 6. 8 आणि 7 14. इथे 14 इथे 4 दोन्ही बरोबर नाहीयेत. म्हणून डिस्टन्स आर एस अधिक डिस्टन्स एस टी इज नॉट इक्वल्स टू डिस्टन्स आर टी. म्हणून दोघांना कॉमन बिंदू कोणता होता तर एस. म्हणून बिंदू एस हा आर व टी च्या दरम्यान नाही. या प्रकारे आर एस टी यापैकी कोणताच बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान नाही, म्हणून बिंदू आर एस टी एक रेषीय नाही. उदाहरण क्रमांक 3, डिस्टन्स ए बी बरोबर 16, डिस्टन्स सी ए बरोबर 9, डिस्टन्स बी सी बरोबर 7. मग यामध्ये सर्वात मोठं डिस्टन्स 16 आहे आणि दोन लहान अंतर 9 आणि 6 9 आणि 6 9 अधिक 6 16. म्हणजे निश्चितच यामध्ये दरम्यान तर आपल्याला मिळणार आहे. मग सर्वाधिक मोठं अंतर घेणार आपण डिस्टन्स ए बी बरोबर 16. मग यामध्ये कुठला बिंदू येऊ शकतो तर सी बिंदू येऊ शकतो. म्हणून डिस्टन्स ए सी अधिक डिस्टन्स ए टू सी, सी टू बी, डिस्टन्स ए सी अधिक डिस्टन्स सी बी. मग ए सी चं अंतर 9 आणि सी बी चं अंतर 7. 9 अधिक 7 बरोबर 16. आणि या प्रकारे डिस्टन्स ए सी अधिक डिस्टन्स सी बी बरोबर डिस्टन्स ए बी. आणि यावरून आपल्याला असं लक्षात येतं की सी हा बिंदू बिंदू ए व बिंदू बी च्या दरम्यान आहे. म्हणजेच ते आपल्याला या प्रकारे लिहिता येईल की ए डॅश सी डॅश बी किंवा बी डॅश सी डॅश ए या प्रकारे. यानंतरची दरम्यानता बघूया. डिस्टन्स एल एम बरोबर 11, डिस्टन्स एम एन बरोबर 12, डिस्टन्स एन एल बरोबर 8. पुन्हा 11 12 आणि 8 या कोणत्याही दोन संख्यांची बेरीज तिसऱ्या बरोबर येते का ते बघा. तर नाही येत. 11 अधिक 12 23, इथे 8 आहेत. 12 अधिक 8 20, इथे 11 आहेत. आणि 11 अधिक 8 19, इथे 12 आहेत.
म्हणून कोणत्याही दोन अंतरांची बेरीज तिसऱ्या उरलेल्या अंतराबरोबर नाहीये, म्हणजे निश्चितच इथे दरम्यानता नाही. परंतु आपल्याला ते स्टेप बाय स्टेप लिहिण्यासाठी या प्रकारे घेणार. सर्वप्रथम आपण डिस्टन्स एल एम घेणार बरोबर 11. मग एल एम च्या दरम्यान कोण असेल तर एन असेल. मग एल टू एन आणि एन टू एम या प्रकारे एल एन चं अंतर 8 आहे, एन एम चं अंतर 12 आहे. 8 अधिक 12 बरोबर 20, म्हणून 11 हे 20 हे दोन्ही बरोबर नाही. म्हणून डिस्टन्स एल एन अधिक डिस्टन्स एन एम इज नॉट इक्वल्स टू डिस्टन्स एल एम. म्हणून एन हा बिंदू एल व बिंदू एम च्या दरम्यान नाही. यानंतरचं पुढचं डिस्टन्स एम एन घेणार, एम एन बरोबर 12. मग या दरम्यान कुठला बिंदू असू शकतो तर एल बिंदू असू शकतो. म्हणून डिस्टन्स एम एल अधिक डिस्टन्स एल एन बरोबर, मग एम एल चं अंतर किती तर 11 आहे आणि एल एन चं अंतर 8 आहे. 11 अधिक 8 19, म्हणून पुन्हा 12 आणि 8 हे दोन्ही वेगवेगळे आहेत. म्हणून डिस्टन्स एम एल अधिक डिस्टन्स एल एन नॉट इक्वल्स टू डिस्टन्स एम एल. म्हणून दोघांना सामायिक बिंदू एल, म्हणून बिंदू एल हा बिंदू एम व बिंदू एन च्या दरम्यान नाही. यानंतरचा तिसरा पर्याय एल एन, एल एन बरोबर 8. मग या दरम्यान कोण असू शकेल तर एम असू शकेल. म्हणून डिस्टन्स एल एम अधिक डिस्टन्स एम एन बरोबर 11 अधिक 12 बरोबर 23. एल एम चं डिस्टन्स 11 आहे, एम एन चं डिस्टन्स 12 आहे. 11 आणि 12 23, 23 आणि 8 दोन्ही बरोबर नाहीत. म्हणून डिस्टन्स एल एम अधिक डिस्टन्स एम एन इज नॉट इक्वल्स टू डिस्टन्स एल एन. म्हणून दोघांना सामायिक असणारा बिंदू एम, म्हणून एम हा बिंदू एल व बिंदू एन च्या दरम्यान नाही. या तिघांवरून आपलं असं लक्षात येतं की एल एम एन यापैकी कोणताच बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान नाही, म्हणून एल एम एन एक रेषीय नाही. यानंतरचं पुढचं उदाहरण डिस्टन्स एक्स वाय बरोबर 15, डिस्टन्स वाय झेड बरोबर 7, डिस्टन्स झेड एक्स झेड बरोबर 8. मग पुन्हा दोन कोणत्याही दोन अंतरांची बेरीज करूया. 7 अधिक 8 15 होतात, यस, म्हणजे आपल्याला इथे दरम्यानता 100% मिळणार आहे. मग सर्वाधिक मोठं डिस्टन्स कोणतं तर डिस्टन्स एक्स वाय. मग या दरम्यान कोण असू शकेल तर झेड असू शकेल. म्हणून डिस्टन्स एक्स झेड अधिक डिस्टन्स झेड वाय. मग एक्स झेड चं अंतर किती आहे आपल्याकडे तर एक्स झेड 8 आहे आणि झेड वाय 7 आहे. 8 अधिक 7 15. म्हणून 1 व 2 वरून डिस्टन्स एक्स झेड अधिक डिस्टन्स झेड वाय बरोबर डिस्टन्स एक्स वाय. आणि या प्रकारे झेड हा बिंदू बिंदू एक्स व बिंदू वाय यांच्या दरम्यान आहे. आणि ती दरम्यानता आपण या प्रकारे लिहित असतो, एक्स डॅश झेड डॅश वाय किंवा वाय डॅश झेड डॅश एक्स या प्रकारे. आता शेवटचं उदाहरण या प्रश्नातलं, डिस्टन्स डीई बरोबर 5, डिस्टन्स ई एफ बरोबर 8 आणि डिस्टन्स डी एफ बरोबर 6. येथे देखील कोणत्याही दोन अंतरांची बेरीज या तिसऱ्या अंतरा एवढी नाहीये, म्हणजेच 5 अधिक 8 13 आणि इथे 6 आहे, नाही दरम्यानता. नंतर 8 अधिक 6 14, इथे 5 आहे, नाही दरम्यानता. नंतर पहिला आणि शेवटचा 6 आणि 5 11, इथे 8 आहे, दरम्यानता नाही. परंतु ते आपल्याला स्टेप बाय स्टेप लिहिण्यासाठी सर्व डिस्टन्स आपण लिहिणार डी बरोबर 5, ई एफ बरोबर 8 आणि डी एफ बरोबर 6. सर्वप्रथम डी अंतर घेणार, मग या दरम्यान एफ बिंदू असू शकतो. म्हणून डिस्टन्स डी एफ अधिक डिस्टन्स एफ ई बरोबर 6 अधिक 8 बरोबर 14. म्हणून 1 व 2 वरन डिस्टन्स डी एफ अधिक डिस्टन्स एफ ई इज नॉट इक्वल्स टू डिस्टन्स डी ई. दोघांना सामायिक असणारा बिंदू एफ, म्हणून एफ हा बिंदू डी आणि ई च्या दरम्यान नाही. यानंतरचं डिस्टन्स ई एफ बरोबर 8, मग या दरम्यान कोण असू शकेल तर डी हा बिंदू असू शकेल. म्हणजेच डिस्टन्स ई डी अधिक डिस्टन्स डी एफ बरोबर, मग ईडीचं डिस्टन्स आहे आपल्याकडे ते 5 आहे आणि डी एफ चं डिस्टन्स 6. 5 अधिक 6 बरोबर 11 आणि वर किती तर 8. 11 आणि 8 दोन्ही वेगवेगळे आहेत. म्हणून डिस्टन्स ईडी अधिक डिस्टन्स एफ डी इज नॉट इक्वल टू डिस्टन्स ई एफ. म्हणून डी हा बिंदू ई व एफ यांच्या दरम्यान नाही. यानंतरचा तिसरा पर्याय डी एफ घेतला आपण, या डी च्या दरम्यान तर ई असू शकेल का? म्हणून डी पासून ई पर्यंत, ई पासून एफ पर्यंत डी चं अंतर 5 आहे, ई एफ चं अंतर 8 आहे. 8 आणि 5 13, 13 आणि 6 पुन्हा दोन्ही वेगवेगळ्या संख्या आहेत.
म्हणून डिस्टन्स डी प्लस डिस्टन्स ई एफ इज नॉट इक्वल्स टू डिस्टन्स डी एफ. म्हणून दोघांना सामायिक असणारा इथला बिंदू ई हा बिंदू बिंदू डी व बिंदू एफ च्या दरम्यान नाही. या प्रकारे डी ई एफ यापैकी कोणताच बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान नाही, म्हणजेच डी ई एफ हे एक रेषीय नाही. यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चार. यानंतर उदाहरण क्रमांक चार. एका संख्या रेषेवर ए बी सी हे बिंदू असे आहेत की डिस्टन्स ए सी बरोबर 10, डिस्टन्स सी बी बरोबर 8, तर डिस्टन्स ए बी काढा. सर्व पर्यायांचा विचार करूया. मग डिस्टन्स ए बी काढण्यासाठी कोणकोणती पर्याय असू शकतात? तर कोणत्याही दोन बिंदूच्या दरम्यान एक तिसरा बिंदू असू शकेल, या पर्यायांचा आपण विचार करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण बी हा बिंदू ए आणि सी च्या दरम्यान असा विचार केला. जर बी हा बिंदू ए आणि सी च्या दरम्यान असेल तर आपल्याला ए बी अंतर काढायचं आहे. मग कसं काढता येईल आपल्याला? तर ए बी जर मला अंतर जर शोधायचं असेल तर मी ए पासून सी पर्यंत जे काही अंतर आहे त्या अंतरातनं बी सी हे अंतर वजा करणार, म्हणजेच मला ए बी हे अंतर मिळेल. मग त्यासाठीची दरम्यानता अशी लिहिली जाईल, ए डॅश बी डॅश सी, म्हणजेच काय? ए पासून बी पर्यंत, बी पासून सी पर्यंत. डिस्टन्स ए बी अधिक डिस्टन्स बी सी बरोबर डिस्टन्स ए सी. मग ए बी चं अंतर आपल्याला शोधायचं आहे. मग डिस्टन्स ए बी, मग बी सी चं डिस्टन्स किती आहे? तर 8 आहे. आणि ए सी चं डिस्टन्स किती आहे? तर 10 आहे. म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर आपल्याला 2 हे उत्तर मिळालेले आहे. आपल्याला ए बी चं अंतर काढायचंय. यासाठी यामध्ये आपण बी हा बिंदू ए आणि सी च्या दरम्यान घेतला. यानंतरचा पुढचा पर्याय असा असू शकतो की सी हा बिंदू ए आणि बी च्या दरम्यान असू शकेल. मग ए पासून सी पर्यंत अंतर 10 आणि सी पासून बी पर्यंतचं अंतर 8 या प्रकारे. मग डिस्टन्स ए बी बरोबर काय असू शकेल? तर डिस्टन्स ए बी बरोबर डिस्टन्स ए सी अधिक डिस्टन्स बी सी. मग ए सी चं अंतर 10 आणि बी सी चं अंतर 8, म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर 10 अधिक 8 बरोबर 18 या प्रकारे. यानंतरचा पुढचा पर्याय, ए हा बिंदू बी आणि सी च्या दरम्यान. पुन्हा एकदा बघा, सर्वप्रथम आपण बी हा बिंदू ए सी च्या दरम्यान घेतला, बी बिंदू संपला. यानंतर सी हा बिंदू ए बी च्या दरम्यान, जे बी झाला सी झाला. आता ए हा बिंदू बी सी च्या दरम्यान असेल का? मग यामध्ये डिस्टन्स ए सी चं अंतर, म्हणजे ए पासूनच सी पर्यंतचं अंतर, ए पासून सी पर्यंतचं अंतर, आणि बी सी चं अंतर, बी पासून सी पर्यंतचं अंतर. पण ए सी चं अंतर, ए पासून सी पर्यंतचं अंतर बघा, इथे 10 दिलेलं आहे. ए पासून सी पर्यंतचं अंतर 10 आणि बी पासून सी पर्यंतचं अंतर तर 8च आहे. मग असं शक्य आहे का? तर नाही शक्य. याचा अर्थ काय? की ए हा बिंदू बी आणि सी च्या दरम्यान असणं हे अशक्य आहे. म्हणजेच काय? की सी आणि बी हा बिंदू या दरम्यान आपल्याला असं शकतो की बी हा बिंदू ए सीच्या दरम्यान असेल हा एक पर्याय, आणि सी हा बिंदू ए बी च्या दरम्यान असेल हा एक पर्याय. जर तो बी हा बिंदू ए बी च्या दरम्यान असेल तर अंतर 2 आलं होतं, आणि सी हा बिंदू ए बी च्या दरम्यान असेल तर अंतर हे 18 आलं. म्हणून तिसरा पर्याय अशक्य आहे. म्हणून यावरनं डिस्टन्स ए बी चं अंतर काय असू शकेल? तर डिस्टन्स ए बी बरोबर 2 किंवा डिस्टन्स ए बी बरोबर 18 या प्रकारे. यानंतरचा प्रश्न क्रमांक 5. उदाहरण क्रमांक 5 हे देखील विद्यार्थी मित्र वरील प्रकारेच आहे. एक्स वाय झेड हे एक रेषीय बिंदू आहे, तर डिस्टन्स एक्स वाय बरोबर 17, डिस्टन्स वाय झेड बरोबर 8, तर डिस्टन्स एक्स झेड काढा. यामध्ये कोणतेही दोन पर्याय शक्य असतात. मग पहिला पर्याय बघा, वाय हा बिंदू एक्स आणि झेड च्या दरम्यान. जर वाय बिंदू एक्स आणि झेड च्या दरम्यान असेल तर डिस्टन्स एक्स झेड बरोबर दोघांमध्ये सामायिक वाय, डिस्टन्स एक्स वाय अधिक डिस्टन्स वाय झेड. मग एक्स वायचं अंतर आपल्याला 17 आणि वाय झेडचं अंतर 8.
आठ अधिक सत्रह बरोबर पंचवीस, म्हणून डिस्टन्स एक्स झेड बरोबर पंचवीस हा पहिला पर्याय. दुसरा पर्याय काय असू शकतो की डिस्टन्स झेड हा बिंदू एक्स आणि वायच्या दरम्यान असू शकतो, म्हणून डिस्टन्स एक्स झेड अधिक डिस्टन्स झेड वाय बरोबर डिस्टन्स एक्स वाय. मग डिस्टन्स एक्स झेड आपल्याला माहिती आहे की एक्स झेडचं डिस्टन्स आपण शोधणार आहोत, झेड वायचं डिस्टन्स आपल्याला माहिती आहे आणि एक्स वायचं माहिती आहे. झेड वाय आठ आहे आणि एक्स वाय सतरा आहे आणि या प्रकारे आपल्याला डिस्टन्स एक्स झेड अधिक अधिक आठ बरोबर सतरा, म्हणून डिस्टन्स एक्स झेड बरोबर सतरा वजा आठ आणि नऊ आले. म्हणून दोनच पर्याय शक्य असतात या प्रकारे, म्हणून डिस्टन्स एक्स झेड बरोबर पंचवीस किंवा नऊ हे दोन पर्याय आपल्याला येथे मिळू शकतात. यानंतरचा पुढचा पर्याय विद्यार्थी मित्रो की वाय आणि झेडच्या दरम्यान एक्स असणं हे अशक्य आहे, कारण की एक्स वाय हे सतरा अंतर असणारे आणि एक्स झेड हे डिस्टन्स एक्स वाय हे अंतर, समजा एक्स हा बिंदू वाय आणि झेडच्या दरम्यान असेल तर एक्स वाय हे अंतर सतरा मिळणार आहे आपल्याला आणि पण मात्र वाय झेड हे दरम्यान आठ असणार आहे, म्हणजे मोठं अंतर आठ आणि छोटं अंतर सतरा हे अशक्य आहे. हा पर्याय आपण आधीच्या उदाहरणामध्ये देखील बघितला होता, म्हणून तिसरा पर्याय अशक्य आहे. म्हणून त्या दोन बिंदू म्हणजे बिंदू एक्स आणि झेड यातलं अंतर पंचवीस किंवा नऊ या प्रकारे. यानंतरचा प्रश्न क्रमांक सहा, जर ए डॅश बी डॅश सी असं असेल आणि ए सी बरोबर अकरा आणि लेंथ बी सी बरोबर सहा पॉईंट पाच तर लेंथ ए बी काढा. यामध्ये बी हा बिंदू ए आणि सी च्या दरम्यान आहे, आपल्याला ए सी चं अंतर अकरा आहे आणि बी सी चं अंतर सहा पॉईंट पाच, तर आपल्याला ए बी चं अंतर शोधायचं आहे. निश्चितच ए सी च्या अंतरातनं बी सी चं अंतर वजा करणार आपल्याला ए बी चं अंतर मिळेल, म्हणून डिस्टन्स ए बी अधिक डिस्टन्स बी सी बरोबर डिस्टन्स ए सी. ए बी चं डिस्टन्स आपल्याला शोधायचं आहे, बी सी चं डिस्टन्स सहा पॉईंट पाच, ए सी चं डिस्टन्स अकरा, म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर अकरा वजा सहा पॉईंट पाच बरोबर चार पॉईंट पाच हे अंतर आपल्याला मिळते. यानंतरचं पुढचं उदाहरण, डिस्टन्स आर एस टी म्हणजे एस हा बिंदू आर आणि टी च्या दरम्यान आहे, एस टी चं अंतर तीन पॉईंट सात, आर एस अंतर दोन पॉईंट पाच. एस हा बिंदू आर आणि टी च्या दरम्यान आहे, डिस्टन्स आर एस अधिक डिस्टन्स एस टी बरोबर डिस्टन्स आर टी, पुन्हा या दोन अंतरांची बेरीज करणार आणि आपल्याला त्यावरनं डिस्टन्स आर टी मिळणार या प्रकारे आकृतीवरनं देखील तुम्हाला समजू शकतो. यानंतरचा तिसरा प्रश्न, जर एक्स डॅश वाय डॅश झेड आणि लेंथ एक्स झेड बरोबर या प्रकारे, उदाहरण क्रमांक तीन, एक्स डॅश वाय डॅश झेड लेंथ एक्स झेड बरोबर तीन वर्गमुळात सात आणि डिस्टन्स एक्स वाय बरोबर वर्गमुळात सात, तर आपल्याला वाय झेड शोधायचं आहे. निश्चितच तीन वर्गमुळात सातातनं एक वर्गमुळात सात गेलं तर दोन वर्गमुळात सात हे अंतर आपल्याला मिळेल या प्रकारे. दरम्यानता असे विद्यार्थी मित्रो, वाय हा बिंदू एक्स आणि झेडच्या दरम्यान आहे, डिस्टन्स एक्स वाय अधिक डिस्टन्स वाय झेड बरोबर डिस्टन्स एक्स झेड. वाय झेडचं अंतर एक्स वायचं अंतर आपल्याला दिलेलं आहे वर्गमुळात सात आणि वाय झेड हे डिस्टन्स आपण जसं तसं घेतलेलं आहे डिस्टन्स एक्स झेड, म्हणून डिस्टन्स वाय झेड बरोबर तीन वर्गमुळात सात वजा वर्गमुळात सात, दोघांची वजा बाकी केली एक वर्गमुळात सात वजा सॉरी तीन वर्गमुळात सात आतनं एक वर्गमुळात सात केले तर दोन वर्गमुळात सात शिल्लक राहतात. बरेच विद्यार्थी वर्गमुळात सात कट झाले असं नाही की ज्या प्रकारे हे तीन आंबे त्याच्यातनं एक आंबा गेला तर दोन आंबे, या प्रकारे दोन वर्गमुळात सात डिस्टन्स वाय झेड या प्रकारे. यानंतरचा शेवटचा प्रश्न अतिशय सोपा, एक रेषीय नसलेले तीन बिंदू कोणती आकृती तयार करतात. या आकृतीमध्ये तीन बिंदू घेतलेत पी क्यू आर आणि हे जर आपण जोडले तर तिन्ही बिंदू नैक रेषीय आहे आणि यापासून आपल्याला त्रिकोणाची आकृती मिळते.
या प्रकारे आपण सराव संच 1.1 पूर्ण केलेला आहे. निश्चितच तुम्हाला ते समजलं असेल. यानंतर पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्ते.